अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजरसुंबा महसूल मंडळातील 30 गाव अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या गावाचा अनुदानाच्या यादीत समावेश करा अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली. दरम्यान या रस्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सामील झाले होते. जवळपास अर्धा तास महामार्ग वाहतुकीस रोखल्याने औरंगाबाद आणि आंबेजोगाईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. महसूल मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर तुर्तास हे आंदोलन थांबवण्यात आले. तरी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सरपंच परिषदेच्या वतीने आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना कळवलं होतं, आम्हाला 8 दिवसात जर अनुदान मिळालं नाही तर आम्ही रास्ता रोको करू मंजेरी फाटा येथे. आज हे आंदोलन आमचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी आणि आम्ही रास्ता रोको आज केलेला आहे. जर या ठिकाणी आज पण या लोकांना जर जाणून बुजून आमच्या महसूल मंडळातील लोकांना वगळण्यात आलेलं आहे आणि निवेदन स्वीकारलंय, पुढचा इशारा काय, पुढचा काय पावलं? आज त्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे. यानंतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू. आणि एकतर अनुदान मिळत नाही आणि लाईट कट करण्याचं ह्यांनी महापाप केलेलं आहे. अनुदान तर नाहीच नाही, आणखी एकदा पण पाणी लोकांनी दिलेलं नाही शेताला आणि ते लोक आता लाईट कट करत आहेत. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? खरीप अनुदान तर खरीप हंगाम तर गेलाच आजचा, पण आता रब्बी हंगाम पण जात आहे. शेतकऱ्यांना फाशी घेतल्याशिवाय दुसरी वेळ राहणार नाही.